नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून संबंधित साहित्य असेल किंवा संशोधनं जी आहेत ती शोधायची कुठे त्या अनुषंगाने लायब्ररी असेल किंवा ग्रे लिटरेचर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक टूल्स जे आहेत कोणकोणती आहेत यावर आपण दृष्टिक्षेप टाकला होता आता हे संसाध वेळेला आपण हे सगळे रिसोर्सेस किंवा रिसर्चेस जे आहेत किंवा संशोधनं किंवा साहित्य जी आहे ती आपण शोधत असतो तर हे शोधत असताना सुद्धा म्हणजे आपल्याला माहिती झालंय आता की काही वेबसाईट्स वगैरे आहेत किंवा काही सर्चिंग टूल्स वगैरे आहेत किंवा काही रिस सर्चिंग इंजिन्स वगैरे जे आहेत आणि अशा बऱ्याचशा ज्या बाबी आहेत त्या अनुषंगाने आपण आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहितीही जमा करू शकतो आहोत पण मात्र ही माहिती हो। सगळी घेत असताना श्रोतांचा सुद्धा विचार करणं अतिशय गरजेचं आहे की आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे जी स्रोत आहेत की कुठल्या प्रकारची रिसोर्सेस गरजेची आहेत यावर आज आपण काय करणार आहोत दृष्टिक्षेप हा टाकणार आहोत मित्रांनो संशोधनाचा आढावा घेत असताना आपण जे बघितलेलं आहे की त्याची प्रक्रिया जी आपण बघितलेली आहे आणि या प्रक्रियेमधला पुढचा जो काही टप्पा आहे आपण आता पहिली प्रक्रिया जी बघितली होती की रिसोर्सेस जे आहे ती शोधायची कुठे आहेत किंवा संशोधनं जी आहे ती शोधायची कुठे आहेत साहित्य आहे कुठे, कुठे दिलेलं असतं यावर आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे पण मात्र आता ह्या पद्धतीने आपण जेव्हा विचार करत असतो त्यावेळेला आयडेंटिफाय द सोर्सेस म्हणजेच काय श्रोत श्रोतांची ओळख असं सुद्धा गरजेचं आहे की रिव्ह्यू लिटरेचर करायचं म्हणजे नेमकं का शोधायचं काय किंवा कशातून शोधायचं आहे कोणत्या प्रकारची श्रोत जी आहेत ती आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची आहेत तेही बघणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून या अनुषंगाने आपल्या संशोधनाच्या आढाव्याच्या दृष्टिकोनातून दुसरा जो काही टप्पा आहे तो म्हणजे स्रोत ओळखणे बघ आता ही श्रोत नेमकी कोण कोणती असतात ती आता ही श्रोतांची प्रकार आपण बघूया पहिला जो स्रोत आहे तो म्हणजे प्राथमिक स्रोत म्हणजे त्याला आपण प्रायमरी सोर्सेस असं म्हणूया दुसरा जो आहे तो सेकंडरी म्हणजे दुय्यम स्रोत त्याला म्हणतात आणि तिसरा जो आहे तो तृतीय स्रोत म्हणजे त्याला टर्शिरी श्रोत असं म्हणतात म्हणजे हे तीन प्रकारचे स्रोत जे आहेत हे आपल्याला संशोधन किंवा साहित्याच्या दृष्टिकोनातून बघणं अतिशय गरजेचं आहे जनरली आपण जास्तीत जास्त प्राथमिक स्रोतांच्या आधारावर जास्त तर विश्वास ठेवत असतो पण काही कारणास्तव जर आपल्याला प्राथमिक स्रोतांची कमतरता भासत असेल तर मग आपण दुय्यम श्रोतांकडे जात असतो आणि दुय्यम श्रोतांमध्ये सुद्धा जर काही अडथळे येत असतील तर फार तर फार आपण काय करत असतो तृतीय श्रोतांकडे आपण वळत असतो पण जनरली आपण अधिक महत्त्व जे आहे हे प्राथमिक श्रोतांना देत असतो मग दे हे प्राथमिक स्रोत नेमकी कोणकोणती आहेत तेही बघणं अतिशय गरजेचं आहे आता प्राथमिक श्रोत म्हणजे नेमकं काय की जे एखादी वस्तू असेल किंवा एखादी घटना जी असेल किंवा एखादी व्यक्ती जी असेल किंवा एखादी कलाकृती वगैरे आपण म्हणूया त्या ठिकाणचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे ती घटना तिथे काय घडली होती किंवा तिथे नेमकं काय असं घडलेलं होतं किंवा दाखल काय झालेलं होतं तर ते प्रत्यक्षदर्शी जे काही वस्तू असतील किंवा ती घटना बघणारे जे काही व्यक्ती असतील ते म्हणजे काय होत आहे आपल्याला दृष्टिकोनातून प्राथमिक स्रोत आपण काय करू शकतो त्याला म्हणू शकतो आहोत शिवाय मूळ सामग्री जी आहे ही काय करत असतात प्राथमिक स्रोत जे आहे ते प्रदान करत असतात म्हणजे आपल्याला ओरिजिनल जी आपण म्हणूया की खरं नेमकं काय आहे हे शोधण्याच्या दृष्टिकोनातून हे प्राथमिक स्रोत जे आहेत ते आपल्याला माहितीसाठी काय करत असतात मदत करत असतात शिवाय एखाद्या विशिष्ट घटनेच्या किंवा कालावधीच्या दरम्यान प्रत्यक्षात काय घडलं त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा ते प्रत्यक्षात जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे प्राथमिक श्रोत आपल्याला काय करत असतं मदत करत असत शिवाय हे प्राथमिक श्रोत जे आहेत हे मुख्य विचार जे आहेत म्हणजे मूळ विचार जे आहेत किती घटना असेल किंवा जे काही बाब तिथे घडलेली असेल किंवा ज्या माध्यमातून आपण जी माहिती जमा करतो हो, आहोत त्या माहितीच्या दृष्टिकोनातून मूळ त्यांचा विचार नेमका काय आहे या याबाबतची माहिती जी आहे ती आपल्याला या प्राथमिक स्रोतांमधून मिळत असते मग प्राथमिक स्रोत नेमके कोणकोणती आहेत त्याची उदाहरणं आता आपण बघूया आता यामध्ये आहे रोजनिशी आहे म्हणजे डायरी म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करत असाल एखाद्या संस्थेचा अभ्यास करत असाल किंवा अजून आपल्या म्हणजे आपण म्हणूया की भाषेचे रिलेटेड असेल किंवा अजून ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर तुम्ही काही अभ्यास करत असाल तर त्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीची काही रोजनिशी वगैरे त्यांनी लिहिलेली असेल किंवा ती त्या अनुषंगाने ती माहिती जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही लिखाण केलेलं असेल काही भाषणं वगैरे जे असतात की काही ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे जी आहेत की त्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीची असतील आणि त्यांच्याच आवाजामधली जी आहेत किंवा त्यांचंच प्रत्यक्षदर्शी जे आहे ते भाषणांचं रेकॉर्डिंग वगैरे आहे हे सुद्धा आपल्याला प्राथमिक श्रोतांमध्ये येत असत शिवाय वैयक्तिक कथा ज्या आहेत कविता आहेत लेख आहेत की त्या व्यक्तीने काय केलेले आहेत स्वतः लिहिलेले आहेत हे सुद्धा आपल्याला प्राथमिक श्रोतांमध्ये येत असत काही मुलाखती वगैरे त्या व्यक्तींच्या घेतलेल्या असतील तर त्या अनुषंगाने या मुलाखती का ले ले सुद्धा काय आहेत प्राथमिक स्रोत म्हणून गणलं जात आहे किंवा त्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित काही आत्मचरित्र वगैरे लिहिलेले असतील तर आत्मचरित्र सुद्धा जे आहेत ती सुद्धा काय आहेत प्राथमिक स्रोत मध्ये येत असतं त्याच पद्धतीने सरकारी काही कागदपत्र असतात म्हणजे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आपण म्हणूया की समजा तुम्ही एखाद्या संस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा ओव्हरऑल एखाद्या शैक्षणिक म्हणजे आपण म्हणूया की काही ध्येय धोरणांचा जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जी आर वगैरे निघत असतात त्या त्या अनुषंगाने असं जर तुम्ही काही काम करत असाल आणि ती जर माहिती तुम्हाला आवश्यक असेल तर अशा प्रकारे सरकारी कागदपत्रे जी आहे त्या वेळेला पब्लिश झालेली जी असतात तर ती पब्लिश झालेली साहित्य जी आहे ती सुद्धा काय आहेत प्राथमिक स्रोतामध्ये येत असतात मग यामध्ये काय आहेत अहवाल आहेत काही बिल वगैरे सादर झालेले असतील काही घोषणा वगैरे सरकारने केलेल्या असतील काही सुनावणी वगैरे किंवा हिअरिंग काही झालेलं असेल त्यावर काही का निर्णय आलेले असतील किंवा काही योजना वगैरे सरकारने जाहीर केलेल्या असतील किंवा काही ध्येय दो, धोरण वगैरे काही ठरवलेले असतील तर ही सगळी माहिती जी आहे ही या सरकारी कागदपत्रांमध्ये येत असतात म्हणजे प्राथमिक स्रोत जी आहे ती अशा दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येतात ते शोधता येतात आहे किंवा त्या काळामध्ये केलेला पत्र व्यवहार असेल किंवा संदर्भी व्यक्तीच्या अनुषंगाने काही पत्र त्याला दिलेले असतील तेही महत्वाचं तेही डॉक्युमेंट जे आहे हेही प्राथमिक स्रोतांमध्ये येत असतं काही मेमो वगैरे दिलेले असतील किंवा त्याला आपण म्हणूया की काही कामाच्या अनुषंगाने त्याला काही समज वगैरे दिलेली असेल तर ते समजसुद्धा आपल्याला काय करता येतं आहे ह्या प्राथमिक स्रोतामध्ये घेता येत आहे काही करार वगैरे झालेले असतील म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग एमओयूज वगैरे एखाद्या संस्थेशी असेल एखाद्या विद्यापीठाशी असेल किंवा देशात परदेशात वगैरे एखाद्या इंडस्ट्रीशी सोबत असेल तर अशा प्रकारे काही एमओयूज वगैरे जे आहे ती झालेली असतात तीसुद्धा प्रथमदर्शी आपल्याला प्राथमिक स्रोतामध्ये येत असतात काही कलाकृती वगैरे ज्या आहेत त्या पूर्वी ज्या झालेल्या आहेत तर त्या जसं आता बघ आपण वेरुळ अजिंक्याची लेणी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे तर त्या त्या काळातली परिस्थिती जी आहे त्या त्या अनुषंगाने कोरीव कामातून आपल्याला काय करता येते किंवा कलाकृती असतील काही शिल्प वगैरे असतील या माध्यमातून आपल्याला काय होत असतं आढळत असतं आणि मग आपल्याला लक्षात येतं की त्या काळी किंवा इतिहासामध्ये नेमकं काय घडलेलं आहे या बाबी सगळं आपल्याला काय करता येतं ते लक्षात घेतात शिवाय पेटंट वगैरे असतील काही जणांचे म्हणजे त्यांचं जे ओरिजिनल काम आहे त्या कामाच्या अनुषंगाने की त्यांच्यासारखं दुसरं काम कोणीही केलं नाही आणि जगमान्य किंवा प्रसिद्ध असं त्यांचंच एक जे कार्य असतं आणि त्या कार्याच्या अनुषंगाने कोणी त्या त्याचा जो कॉपीराईट असतो तो कॉपीराईट फक्त त्या व्यक्तीकडे असतो अशी काही पेटंट वगैरे त्या व्यक्तींनी घेतलेले असतील किंवा त्या संस्थेने घेतलेले असतील किंवा त्या इंडस्ट्रीने वगैरे घेतलेली असतील तर ती पेटंट सुद्धा काय आहेत प्राथमिक श्रोतामध्ये येत असतात त्याच पद्धतीने न्यायालयीन काही निकाल वगैरे घोषित केलेले असतील काही नोंदी वगैरे असतील जर तुम्ही कायद्याशी संदर्भात काही काम करणार असाल तर त्या अनुषंगाने नोंदी सुद्धा अतिशय ठरत असतात किंवा त्या काळातील काही छायाचित्र वगैरे असतील किंवा काही रेखाचित्र वगैरे असतील काही भित्तिचित्र वगैरे असतील तर तो, तो सुद्धा संग्रह जो आहे हा सुद्धा आपल्याला प्राथमिक श्रोतांमध्ये बघता येतो आहे काही मेमरीज वगैरे असतील की उदाहरणार्थ एखादी वास्तू असेल किंवा एखादा अनुभव एखाद्या व्यक्तीकडे कि असेल किंवा मानवी संबंध जे असतील किंवा काही बालपणातल्या आठवणी वगैरे असतील किंवा त्या अनुषंगाने काही डॉक्युमेंटेशन वगैरे असेल हे सुद्धा जे आहे हे प्राथमिक श्रोतामध्ये येत असतं गॅझेट्स वगैरे जे आहेत की जे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वेळेला जाहीर केली जातात किंवा प्रसिद्ध केली जातात ते सुद्धा काय आहे एक त्या अनुषंगाने प्राथमिक श्रोतामध्ये येत असतं गवर्नमेंट काही रिझोल्युशन्स वगैरे येत असतात म्हणजे जी आर आपण त्याला म्हणूया शासन निर्णय वगैरे जे आहेत ही सुद्धा वेळोवेळी घोषित केली जातात ती सुद्धा आपल्याला काय करता येतील प्राथमिक श्रोतामध्ये घेता येतील काही सर्वेक्षण वगैरे केलेलं असेल काही फील्ड वर्क वगैरे केलेलं असेल तर त्या फिल्डवर्कच्या अनुषंगाने जो सर्व सर्वे आलेला असेल काही डेटा आलेला असेल त्याचा काही अनालिसिस केलं असेल त्या अनुषंगाने काही निष्कर्ष आपल्याला मिळालेले असतील कारण तो प्राथमिक स्वरूपाचा जो काही डेटा असेल किंवा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आपण तो जमा केलेला असेल किंवा त्या ठिकाणी भेटी वगैरे दिलेल्या असतील त्याचं काही वृत्तांत वगैरे असेल किंवा काही आढावा वगैरे आपण घेतलेला असेल तर ते सुद्धा या प्राथमिक स्रोतांमध्ये येत असतं आपण ईमेलचा सुद्धा तिथे आधार घेऊ शकतो आहे काही ब्लॉग असेल इंटरनेटवरील काही संवाद वगैरे असतील तर रेकॉर्डेड असतील किंवा बऱ्याच वेळेला काय होतं रेकॉर्ड जरी नाही केलेलं तरी सुद्धा ह्या पद्धतीने आपण माहिती ही जी आहे ती कुठेतरी शेअरिंग केलेली असते तर ही सुद्धा माहिती जी आहे ही प्राथमिक श्रोतामध्ये येत असते शिवाय संस्थांचे काही अधिकृत अनाधिकृत काही डॉक्युमेंट्स वगैरे असतात ती सुद्धा अतिशय महत्वाची असतात आणि जर तुम्ही त्या अनुषंगाने काम करत असाल तर त्या त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते कागदपत्र अतिशय महत्वाची आहे काही वेळेला काय होत असते की वेगवेगळ्या ठिकाणी काही प्रयोग केले जात असतात काही चाचण्या वगैरे घेतल्या गे जात असतात जसं आता मेडिकल फील्डमध्ये वगैरे काही एखाद्या पेशंटच्या अनुषंगाने काही काम केलं असेल किंवा त्याच्यावर काही रिसर्च वगैरे झालेला असेल किंवा एखाद्या रोगावर काहीतरी निदान वगैरे केले असेल तर त्याचे काही अहवाल देणारे जे काही वैज्ञानिक लेख वगैरे असतात तर हे लेखसुद्धा जे आहेत ते सुद्धा काय आहेत आपल्या प्राथमिक श्रोतामध्ये आपल्याला येत असतात शिवाय सांख्यिकी माहिती असते म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं आता जसं आपण आपण जनगणना वगैरे जी आहे किंवा एनरोलमेंट वगैरे जे आहे म्हणजे किंवा विद्यापीठांची संख्या किती आहे शाळा किती आहे त्यातल्याही वेगवेगळे प्रकार आहेत प्राथमिक स्तरावरच्या किती आहेत माध्यमिक स्तरावरच्या किती आहेत किंवा अजून असा काही सांख्यिकी डेटा की ज्या अनुषंगाने तुम्ही काम करत आहात किंवा स्त्रियांची पार्श्वभूमी जर तुम्ही अभ्यासात असाल तर पूर्वीच्या काळी झालेल्या म्हणजे स्त्रियांच्या अनुषंगाने अनुष किती प्रकारच्या बाबी ज्या आहेत त्या स्त्रियांच्या अनुषंगाने तुम्हाला शोधाव्यास मिळत आहे त्याची काही संख्या तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही ऐतिहासिक दृष्टिकोनातून अजून काही काम करत असाल तर ते त्याच्या सुद्धा बाबतीत काही सांख्यिकी माहिती जी आहे ती आपल्याला काय होत असते मिळत असते आणि ही सुद्धा काय आहे महत्वाची आपल्या दृष्टिकोनातून आहे शिवाय सांख्यिकी माहितीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल की शाळा महाविद्यालयांमधल्या काही नोंदी वगैरे असतील काही परीक्षांचे निकाल वगैरे असतील हे त्या सांख्यिकी माहितीमध्ये येतात भौगोलिक क्षेत्रफळ वगैरे जे आहेत हे सुद्धा सांख्यिकी माहितीमध्ये येतात ऐतिहासिक ठिकाणं आहेत याची संख्या किती आहे ते सुद्धा काय आहे सांख्यिकी माहितीमध्ये येत असतात शिवाय जनगणना मी मगाशीच आपल्याला म्हटलं आहे हे सुद्धा सांख्यिकी माहितीमध्ये येत असतं त्याच पद्धतीने काही मूळ कागदपत्रे जी असतात म्हणजे जन्म दाखला वगैरे असेल किंवा एखाद्या मालमत्तेचा करार वगैरे केलेला असेल काही मृत्यूपत्र वगैरे जे असेल हे सुद्धा प्राथमिक स्वरूपाच्या श्रोतामध्ये येत असतं ऐतिहासिक काही साधनं असतात काही नाणी वगैरे असतात काही कपडे वगैरे असतात दागिने असतात काही वेगवेगळ्या प्रकारची स्मारकं जी आहेत किंवा शिलालेख वगैरे जे लिहिलेले असतात किंवा कोरीकाम वगैरे केलेलं असतं हे सुद्धा काय आहे प्राथमिक स्रोतामध्ये येत असतं म्हणजे ह्या प्राथमिक श्रोतांचा अशा पद्धतीने भाग लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे अशा रीतीने मित्रांनो आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातूनही प्राथमिक श्रोत जी आहेत ती अतिशय महत्वाची असतात आणि श्रोत नेमकी कोणकोणती आहेत विविध अंगांनी आपण उदाहरणं जी आहेत ती बघितलेली आहेत आणि पुढील भागात आपण दुसरा जो श्रोत आहे म्हणजे दुय्यम स्रोत किंवा सेकंडरी सोर्सेस कोणकोणती आहेत त्यावर आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद